<Sanye>, apo, aur, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकीय क्षेत्रात दररोज नवनवीन संशोधन होत आहे त्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानही झपाट्यानं विकसित होत आहे या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या अनेक संधी देखील निर्माण झाल्या आहेत याच अनुषंगानं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान सद्यस्थिती भविष्य रोजगाराच्या संधी आणि त्याच्या विविध परिणामांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे अभ्यासक ऋषिकेश शेर्लेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार ऋषिकेश जी साडे नऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी नमस्कार आणि इथे आभार हल्ली आपण प्रकारचे शब्द ऐकतो वेगवेगळ्या प्रकारची तंत्रज्ञान वे विशेष करून तुमचं समाज माध्यम डिजिटल विश्व कृत्रिम बुद्धिमत्ता विशेष करून कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे तंत्रज्ञान याविषयी आपल्याला काय सांगते मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती आत्तापर्यंत अनेक टप्पे साध्य केले उत्क्रांतीमध्ये त्यातले काही प्रमुख टप्पे म्हणजे ज्याला आपण इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन औद्योगिक क्रांती पण म्हणतो पहिलं वाफेवरचं इंजिनाचा शोध त्याच्यानंतर लागला इलेक्ट्रिकचा शोध तिसरा प्रमुख टप्पा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कंप्युटर ह्याचा एकोणीसशे सत्तरपासून प्रसार आणि सध्या ज्या विश्वात आपण जगतो त्याला म्हणतात डिजिटल विश्व हे डिजिटल विश्व अत्यंत इंटरेस्टिंग आहे मनोरंजक आहे कारण या विषयामध्ये प्रत्येकजण दोन अवतार घेऊन वावरतोय एक आपला भौतिक अवतार फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणजे आपण बँकेत जातो एटीएममधनं पैसे काढतो तो आपला भौतिक अवतार त्याच बँकेच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये जाऊन आपण पासवर्ड जेव्हा एखादा व्यवहार करतो त्याला डिजिटल व्यवहार म्हणता येईल आणि ही दोन्ही विश्व एकत्र सुंदरपणे गुंफली गेली आहेत डिजिटल टेक्नॉलॉजी एक प्रमाणे आपण जर विचार केला आणि कुटुंबामध्ये असे अनेक सदस्य असतात तसे सोशल मीडिया ॲनालिटिक्स आय ओ टी क्लाउड आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता असे अनेक सदस्य या डिजिटल कुटुंबामध्ये सदस्य आहेत पण सध्या घडीला एकंदर या विषयाची व्याप्ती बघायला गेलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता हे सर्वात मोठं भावंडाची भूमिका निभावू लागलं आहे असं मी नक्कीच म्हणेन या कृत्रिम बुद्धिमत्तेचं एकंदर कार्य स्वरूप काय नक्कीच आतापर्यंत आपण जे शोध लावले त्याच्यानुसार बरीचशी अस्त्रशस्त्र अवजारं मशीन्स माणसानी बनवल्या पण गंमत म्हणजे या कुठल्याही मशीनमध्ये कुठल्याही कम्प्युटर प्रोग्रॅममध्ये किंवा संगणक प्रणालीमध्ये इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता आपण आणण्याचा प्रयत्न नाही केला याच मशीन्समध्ये जेव्हा आपण बुद्धिमत्ता आणण्याचा प्रयत्न करतो त्याला क... आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणता येईल उदाहरण म्हणून सगळ्यांसाठी आपण सध्या गाडी चालवतो गाडी ही एक मशीन आहे ती गाडी चालवण्यासाठी आपल्याला ड्रायव्हरचा वापर करावा लागतो आणि आपली बुद्धिमत्ता तो ड्रायव्हर वापरून ती गाडी चालवतो त्या गाडीला स्वतःची बुद्धिमत्ता किंवा जाणीव नसते पण तीच गाडी शेव्हा आतमध्ये बसलेल्या लोकांशी बोलू लागेल स्वतःचा मार्ग स्वतःच शोधू लागेल आणि चालवू लागेल गुगल मध्ये जे होतं तसं आणि उद्या उठून ड्रायव्हरची गरज नसून स्वतःच गाडी चालवू लागेल तेव्हा आपण त्याच गाडीला इंटेलिजंट कार म्हणजेच बुद्धिमान गाडी असं म्हणू आता मानवी बुद्धीमध्ये एक महत्वाचा प्रकार म्हणजे अनुभवातून शिकणे आतापर्यंतच्या पारंपरिक संगणक प्रणालीमध्ये मशीन्समध्ये ही क्षमता मुळीच नव्हती अनुभवातून शिकण्याची ही क्षमता मशीन्समध्ये आणणे ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची व्याख्या mm -hmm. ह्याला असं म्हणता येईल अनुभवातून शिकणे म्हणजे नक्की काय करणे मशीन्समध्ये तर आतापर्यंत आपण शाळेमध्ये शिकत आलो की प्रश्न अधिक माहिती संच अधिक सूत्र त्याच्यावरून उत्तर काढणे उदाहरणार्थ वर्तुळाचा व्यास एवढा तर क्षेत्रफळ काढा इत्यादी इत्यादी जेव्हा क्लिष्ट प्रश्न सोडवण्यासाठी आपण या अप्रोचचा या प्रकाराचा वापर करू लागलो उदाहरणार्थ हा फोटो कोणाचा हा फोटो कोणाचा असे किंवा मानवी संवादा मानवी भाषेमध्ये मा संवाद साधणे तेव्हा हे सूत्र आपल्याला कामी येऊ लागली नाहीत म्हणूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रकारामध्ये काय होतं आपण सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्सना प्रणालीला फक्त अनुभवातून शिकवतो <laughs> कसं शिकवतो ते एक छोटंसं उदाहरण घेऊन सांगतो जेव्हा आपण लहान मुलांना प्राण्यांच्या विषयाबद्दल शिकवतो अगदी सोप्पं उदाहरण तेव्हा आपण नक्की काय करतो त्यांना अनेक फोटो दाखवतो त्यात सांगतो की हा सिंह आहे अगदी मी सोपं उदाहरण घेऊन सांगतोय हा वाघ आहे हा घोडा आहे आपण प्राणी संग्रहालयात नेतो व्हिडिओ दाखवतो आवाज काढतो नक्कल काढतो आपण त्यांना असं कधीही सांगत नाही की हे सूत्र वापर आणि हा प्राणी शोधून काढ बरोबर पण गंमत म्हणजे शाळेमध्ये आपण हेच शिकलो सूत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पारंपरिक प्रणालीपेक्षा वेगळं का आहे कारण इकडे त्याला त्या प्रोग्राम्सना कुठलंही सूत्र सांगितलं जात नाही त्यांना फक्त उदाहरणं दिली जातात उदाहरणावरनं स्वतःचं सूत्र ते स्वतः शोधून काढतात आणि त्यावरून पुढचं कार्य करू लागतात तुम्ही मग एक उदाहरण दिलं भविष्यामध्ये अशा प्रकारची गाडी येऊ शकेल जी मानवरहित असेल सध्या परिस्थितीमध्ये आत्ता जागतिक स्तरावरती कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कशा प्रकारे सुरू आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या अनेक उपशाखा आहेत त्याचा सर्व विस्तार करणं इकडे शक्य नाही आहे पण जास्तीत जास्त वापर चार प्रमुख गोष्टींमध्ये होतो एक म्हणजे मानवी संवाद ज्याला टेक्निकल भाषेमध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि स्पीच म्हणतात तुम्ही आत्ता कुठल्याही राष्ट्रीय प्रायव्हेट बँकांच्या वेबसाईटवरती विकलात सी घ्या एसबीआय घ्या आय सी आय सी आय घ्या त्यांनी प्रत्येकाने चॅटबॉट ठेवले चॅटबॉट म्हणजे जेव्हा आपण त्यांच्याबरोबर लिखित संभाषण करतो तेव्हा प्रत्यक्ष उत्तर देत असतो एक रोबॉट सी बँकेने दोन हजार अठरामध्ये मध्ये तीस लाख मानवी संवाद ग्राहक सेवेचे असे या प्रकारे हाताळले दुसरं म्हणजे कम्प्युटर व्हिजन ज्याला आपण जे, जे मानवी बुद्धी डोळ्याने काम करतो तेच काम कंप्युटर व्हिजनने केलं जातं उदाहरणार्थ पंजाब पोलिसांनी एक सुंदर उपक्रम राबवलाय त्याच्यामध्ये त्यांनी एक लाखांच्या वर सराईत गुन्हेगार आणि इतर आ, कैदी ह्यांचे डेटाबेस बनवून त्यांच्या चेहऱ्याचे डेटाबेस बनवून ते स्टोअर केलेत जेव्हा पंजाब पोलीस रात्री अपरात्री गस्त घालत असतं आणि त्यांना कुठलेही संशयास्पद व्यक्ती दिसली की फोन लावण्यापेक्षा नवीन टेक्नॉलॉजीमुळे त्याचा फोटो काढा लगेच त्या डेटाबेसमध्ये सर्च करा आणि जर तो एखादा गुन्हेगार फरारी आरोपी वगैरे आढळला तर पुढचं कार्य असं करता येतं ह्याला म्हणतात कम्प्युटर व्हिजन तिसरं हे मशीन लर्निंग मशीन लर्निंग हे अत्यंत उपयुक्त आहे ह्याच्यामध्ये अजस्त्र प्रमाणात डेटाचं विश्लेषण केलं जातं विश्लेषण करून अंदाज वर्तवणे बाजारभाव काय असेल किंवा एखादी विसंगती शोधून काढणे आपल्याला काही टेस्टिंग करायचंय आणि त्याच्यातून काही विसंगत असं विसंग वेगळंच शोधून काढायचं आणि माझा सर्वात आवडता म्हणजे क्लस्टरिंग उदाहरण मला इकडे थोडासा वेळ घ्यावा असं वाटेल गुगलनी एक सुंदर सामाजिक उपक्रम राबवला त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की खेड्यापाड्यात जाऊन आणि आपल्या भारतात खेड्यापाड्यात जाऊन अनेक बुबुळाचे स्कॅन्स म्हणजे रेटिना स्कॅन्स जे अगदी शंभर रुपयात किंवा फुकट आपण डोळे डोळे तपासायला जातो तेव्हा होतात ते काढले लाख सव्वा लाख अशी काही उदाहरणं होती आणि ते करताना त्या माणसांना हृदयरोग आहे नाही आहे ऑपरेशन झालं आहे औषधं सुरू आहेत ही पण माहिती गोळा केली ह्या माहितीचं सगळ्यांचं विश्लेषण केल्यानंतर त्यांच्याकडे एक मॉडेल क्रिएट झालं एक प्रकारचं सूत्रत क्रिएट झालं की डोळ्याच्या बुबळांच्या फोटो जर असा असेल तर तुम्हाला शक्यता किती असू शकते विचार करा की भारतासारख्या देशामध्ये सत्तर टक्के लोक जेव्हा खाड्यात राहतात अशांसाठी अशी प्रणाली शंभर रुपयामध्ये फुकट हृदयरोगाची तपासणी प्राथमिक तपासणी कारण कितीतरी उपयुक्त होऊ शकतो आता आपल्या देशाचा उल्लेख केला आपला देश म्हणजे अगदी वैविध्यपूर्ण आहे नाही का अनेक प्रकारची विविधता आहे भाषा आहे है, जात धर्म प्रांत सगळ्या प्रकारची आहे भौगोलिक हवामानाची विविधता आहे अशा या अमाप लोकसंख्येच्या देशामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेला कितपत वाव आहे तुम्ही सांगू शकाल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या देशामध्ये प्रकारे होऊ शकतो अगदी सुंदर प्रश्न आहे आणि मला हेच सांगायचं इकडे वा, असं वाटतं की खूप गाजावाजा या विषयाचं होतोय पण तरी देखील एआय जेव्हा हल्लीच आपण जसं मानवी बुद्ध्यांक मोजतो आयक्यू क्यू मोजतो तसंच गुगलनी स्वतःचा स्वतःच्या ए आय प्रणालीचा जेव्हा बुद्ध्यांक मोजला तेव्हा त्यांचा फक्त बुद्ध्यांक म्हणजे ए आयचा बुद्ध्यांक सहा वर्षाच्या लहान मुला इतपतच आला सांगायचा मुद्दा काय की आत्ता हे लहान बाळ आहे पण ह्याच्यातनं दोन गोष्टी उद्भवतात एक म्हणजे पुढची वाढ ही झपाट्याने होणार आहे आणि दुसरं म्हणजे मूल चुकीच्या मार्गाला जाऊ नये म्हणूनच जसं आपण आई वडील काळजी घेतात तसंच आता हे एआयूपी बाळ चुकीच्या मार्गाला गैरवापर होऊ नये म्हणून कायदे बनवणं गैरवापर टाळण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे आपल्या सरकार सरकारने केंद्र सरकारने हल्लीच एक कमिटी बनवली आहे Uh, कामाकोटी प्रोफेसर कामाकोटी मद्रासचे आय आय टीचे प्रोफेसर आहेत ते त्याचं हेड करत आहेत आमच्या टी सी एस कंपनीचे गौतम श्रॉफ डॉक्टर गौतम श्रॉफ देखील सदस्य आहेत ह्यांचं काम आहे की कायदे बनवणं ए आय uh, रिलेटेड धोरण बनवणं देशासाठी आणि मुख्य म्हणजे सल्ला सरकारला सल्ले देणं ऋषिकेशीमध्ये सांगा की आपल्या देशामध्ये दे रोजगाराच्या संधी कशाप्रकारे उपलब्ध होऊ शकतील या माध्यमातून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा देखील फार सुंदर प्रश्न आहे नॅसकॉमने केलेल्या अभ्यासानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार पस्तीस पर्यंत जवळजवळ पन्नास टक्के नोकऱ्या या टेक्नॉलॉजीमुळे तंत्रज्ञानामुळे टोटली वेगळ्या पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या असतील ह्याचा अर्थ दोन हजार पस्तीस पर्यंत जे नोकरी व्यवसाय करायला येतील जे आत्ताची मुलं आहेत त्यांना जे शिक्षण द्यावं लागेल ते वेगळ्या प्रकारचं द्यावं लागेल आधीही भीती होती की, की कम्प्युटरमुळे नोकऱ्या जातील तसं काही घडलं नाही पण वेगळ्या प्रकारचं शिक्षण वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण द्यावं लागेल आणि जेव्हा कम्प्युटर रोबोट ही छोटी मोठी कामं करू लागतो तेव्हा मला तरी असं वाटतं की शेवटी भावविश्व आणि अत्यंत क्लिष्ट बुद्धीची कामं ह्या दोन प्रकारची कामं माणसाकडे उरतील तेव्हा प्रत्येकाने या दोन, दोन गोष्टीवर भर द्यावा की एकतर त्यांचं करिअर भावविश्व निर्मिती आर्टवर असेल किंवा अत्यंत क्लिष्ट तुम्ही मग चांगला मुद्दा सांगितला की या कृत्रिम तंत्रज्ञानाचा किंवा बुद्धिमत्तेचा वापर काही वाईट गोष्टींसाठी सुद्धा होऊ शकतो आणि लोक तसं करू शकतात आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण ह्या मुलाखतीचा सारांश असा काढूया या ठिकाणी की एखादी गोष्ट चांगली आहे वाईट आहे तंत्रज्ञान हे चांगलंच असतं ते शार्प ठरवायचं की वरदान ठरवायचं हे आपल्या हातामध्ये आहे आणि त्याचा प्रत्येकाने साकल्यानं विचार करावा आज आपण आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप चांगली चर्चा केलीत खूप चांगली माहिती दिलीत आणि अगदी मनपूर्वक आभार